नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्हीलॉग्स। तर आज आहे शनिवार आणि आपले काही मित्र थोड्या दिवसानंतर कसोलला ट्रेकिंगला जाणार आहेत, तर त्यांना ट्रेकिंगसाठी खूप सारे इक्विपमेंट पाहिजे आहेत। तर ते इक्विपमेंट घेण्यासाठी आज आपण चाललो आहे ठाण्याला। ठाण्यामध्ये आपण जेन्सन अम्ब्रेला इकडे जाणार आहोत आणि खूप सारे ट्रेकिंग इक्विपमेंट घेणार आहोत। तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही कोणकोणते इक्विपमेंट घेणार आहोत। तर चला आता निघूया। तर मित्रांनो, फायनली आपण आउटलेटच्या जवळ पोचलो आहोत। तर आउटलेटचं नाव आहे जेन्सन अम्ब्रेला मॅन्युफॅक्चरर्स। तर इथे तुम्हाला ट्रेकिंग रिलेटेड कॅप, पॅन्ट्स, जॅकेट्स या सर्व ट्रेकिंग इक्विपमेंट्स भेटणार आहेत। जसं की तुम्हाला माहिती आता रेनी सीझन जवळ येत आहे, तर इथे तुम्हाला अम्ब्रेला, रेनकोट यासारखे रेनी सीझन इक्विपमेंट्स भेटतात। तर हा जेन्सन अम्ब्रेलाचा ग्राउंड फ्लोअर आहे, जिकडे तुम्हाला रेनी सीझन इक्विपमेंट्स भेटतात। तर आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरवरती, जिकडे तुम्हाला सर्व ट्रेकिंग इक्विपमेंट्स भेटणार आहेत। तर इथे तुमच्यासाठी कॅप्स, लडाख फ्लॅग आणि सनग्लासेस या गोष्टी देखील अवेलेबल आहेत। तर इथे तुमच्यासाठी डिफरंट डिफरंट टाईपच्या ट्रेकिंग बॅग्स देखील अवेलेबल आहे, डिफरंट डिफरंट कॅपॅसिटीवाल्या। तर इथे 45 लिटरपासून 120 लिटरपर्यंतची कॅपॅसिटी असलेल्या बॅग अवेलेबल्स आहेत। तर इकडे तुम्हाला कम्फर्टेबल ट्रेकिंग पॅन्ट्स देखील अवेलेबल आहेत। जर तुम्ही रेग्युलर ट्रेकला जात असाल तर तुमच्याकडे बेस्ट ट्रेकिंग शूज असणे कंपल्सरी आहे। तर हे काही ट्रेकिंग शूजचे ऑप्शन तुमच्यासाठी आहेत। तर या आहेत साईड बॅग्स, तर यामध्ये तुम्ही ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकता। तर इथे तुम्हाला टेंट मॅट्स देखील अवेलेबल आहेत आणि टेंटमध्ये मॅट असणे खूप इम्पॉर्टंट असते। तर इथे स्लीपिंग बॅग्स देखील अवेलेबल आहेत। तर यांच्याकडे टेंट देखील अवेलेबल आहे, लाईक 2 पर्सनसाठी, 3 पर्सनसाठी आणि 4 पर्सन असे वेगवेगळे टेंट अवेलेबल आहेत। तर इथे त्यांनी एक टेंट देखील ठेवलं आहे 2 पर्सनवाला, त्यामध्ये एक मॅट टाकले आहे आणि दुसरी मॅट पण आपण टाकू शकतो। तर इथे त्यांनी लोकांनी स्पेस दाखवलं आहे, किती कम्फर्टेबल स्पेस आहे इथे आणि इथे 2 माणसं कसे झोपू शकतात। तर इथे लहान मुलांचे डिफरंट डिफरंट कलरवाले रेनकोट देखील अवेलेबल आहेत। तर इथे तुमच्यासाठी वेगवेगळे टाईपचे ग्लव्ज आहेत। तर हा -20 डिग्री वॉटरप्रूफ ग्लव्ज आहे, तर हा तुम्हाला नक्कीच कसोलच्या ट्रेकमध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहे। तर इथे तुम्हाला ट्रेकिंगला लागणारे छोटे छोटे इक्विपमेंट्स आहेत, जसे की तुम्ही हा ग्लास बघू शकता। तर हा फोल्डेबल ग्लास आहे, तर या ग्लासला तुम्ही ओपन करून यामध्ये तुम्ही चाय किंवा पाणी पिऊ शकता। अजून ही फ्लॅश लाईट देखील आहे, तर इथे डिफरंट डिफरंट मोडवाली म्हणजे सिंगल फ्लॅश, डबल फ्लॅश अशी फ्लॅश लाईट देखील आहे। ही तुम्हाला नाईट ट्रेकला खूपच इम्पॉर्टंट पडणार आहे। तर सिद्धेश भाईने आपलं जॅकेट कन्फर्म केलं आहे, कम्फर्टेबल आहे। इथं ट्रेकिंग स्टिक पण आहेत। तर इकडे तुम्ही बघू शकता सागर, इकडे वगैरे, तर इकडे तुम्ही बघू शकता सागरची शॉपिंग मोठीवाली झाली आहे।
तर मित्रांनो, सागर आणि सिद्धेशची शॉपिंग करून झाली आहे, तर आता आपण निघालो आहे घरच्या दिशेने. तर तुम्हाला देखील ट्रेकिंग बॅग किंवा ट्रेकिंग इक्विपमेंट घ्यायचे असेल तर तुम्ही जेन्सन अमरेला व्हिजिट करू शकता. जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.